एक सुभान अली कोणतं पुस्तक वाचून शिवचरित्रकार झाले हे माहिती नाही, पण त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा असा सल्ला विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिलाय. तर सुभान अली यांच्या याच वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया. पण हा शिवभक्तांचा अपमान आहे. त्यांनी पुन्हा एकदा चांगलं शिवचरित्र वाचावं. अंग्रेजांनी आणि कम्युनिस्टांनी या देशामध्ये इतिहास खूप तोड मरोड करून असा प्रस्तुत केलेला आहे, त्याच्यातलाच हा एक भाग जो यांनी उद्धृत केलेला आहे तो एक आहे. आणि या सगळं सर्व शिवभक्तांचा अपमान आहे, म्हणून त्यांनी माफी मागावी आणि असे उलट सुलट स्टेटमेंट करू नये. शिवाजी महाराजांनी सगळी बंधनं तोडून त्यामध्ये समुद्रामध्ये आरमार उभं केलं, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम जे दर्या सारंग वगैरे जे काय त्यामध्ये होते, पण 100% मुस्लिम माणूस केलं असं नाही आहे. पण त्यांच्या दरबारी मुस्लिम होते आणि याकूत बाबा जे आहेत यांना पण छत्रपती शिवाजी महाराज मारायचे मानायचे आणि त्यांना देखील त्यांच्या प्रार्थनेकरता त्यांनी त्यांच्या काळात मोठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. सुरुवातीला आपले लोक हे त्या समुद्र लढाईला किंवा समुद्राच्या एकंदरीत त्या यंत्रणेत सक्षम नव्हती आणि ती सक्षम व्हावी म्हणून महाराजांनी या लोकांना नोकरीला ठेवलं होतं. 1679 दर्या सारंगला महाराजांनी स्वतः अटक केलेली आहे आणि यांना असं म्हणायचं आहे का की जे मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते अगदी स्वराज्याच्या हेतून प्रेरित होऊनच महाराजांसोबत नव्हते, तर ते भाडोत्री सैनिक या पद्धतीने ते वागायचे. ते कधी विजापूरकडेकडे असायचे, कधी महाराजाकडे असायचे. त्याच्यामुळे हे दावा खोटा आहे आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचं जर कोणी इस्लामीकरण करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कडाडून विरोध करते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.